दीक्षा म्हणजे प्रारंभ संस्कार आहे, एक ऊर्जा प्रक्रिया आहे. दीक्षा म्हणजे प्रक्षेपण आहे. प्रक्षेपणाशिवाय कुठलंही परिवर्तन शक्य नाही. म्हणून यासाठी ही रुद्राक्ष दीक्षा प्रदान केली जाईल. हा एक प्रकारचा प्रारंभ संस्कार आहे, जेणेकरून तुम्ही नाहून निघाल शिवाच्या परमानंदाच्या आश्रममध्ये. तर अशा प्रकारे वर्षाची विभागणी केली गेली आहे आपल्या संस्कृतीत आणि योग परंपरेत. दक्षिणायणाचा काळ हा साधनापाद आहे आणि उत्तरायण सुरू झाल्यानंतर असतो कैवल्यपाद. याचा अर्थ साधनापाद हा काळ आपल्या स्वतःवर काम करण्याचा आहे आणि कैवल्यपाद हा काळ एकतर जाणण्यासाठी किंवा आपण आधी केलेल्या साधनेची फळं ग्रहण करण्यासाठी आहे. तर हा काळ आहे जाणण्यासाठी, हा काळ आहे बहरण्यासाठी, हा काळ आहे हळूहळू सूर्य एका विशिष्ट प्रकारे मार्गक्रमण करेल आणि आपल्याला मदत करेल एका उच्च शक्यतेकडे जाण्यासाठी. कारण उत्तर गोलार्धाच्या दृष्टीनं सूर्य कुठं आहे उत्तरायणाच्या काळात हे सर्वाधिक फायदेशीर आहे उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी. हा एक महत्वाचा काळ आहे कारण हा ग्रहण करण्याचा काळ आहे. भारतात अगदी भौतिक जगात सुद्धा हा कापणीचा काळ असतो, मिळालेलं फळ ग्रहण करण्याचा काळ असतो, ज्याला संक्रांती म्हणून ओळखलं जातं, ज्याला पोंगल म्हटलं जातं तमिळनाडूमध्ये. हे मुळात कापणीच्या हंगामाचे उत्सव आहेत. शीतकऱ्याचा उत्सव आहे, कापणीचा उत्सव आहे, उगवलेलं धान्य आपल्या हातात घेण्याबद्दल आहे. एका योगीसाठी सुद्धा हा कापणीचा हंगाम आहे. तुमच्या आत तुम्ही जे काही काम केले त्यासाठी हीच वेळ आहे तिची फळं चाखण्याचा. कारण कापणी ही काही फक्त एक वेळची नसते, तुम्ही हळूहळू गोष्टी गोळा केल्या पाहिजेत. काही वेळानंतर जर तुम्ही स्वतःकडे पाहिलं तर तुम्हाला ओळखू येणार नाही की तुम्ही 5 वर्षांआधी किंवा 10 वर्षांआधी कसे होत. तेवढी आंतरिक संपत्ती तुम्ही गोळा केली आहे तुमच्या आत. म्हणून या दृष्टीने ही रुद्राक्ष दीक्षा दिली जाईल. तर हा रुद्राक्ष केवळ एक वस्तू म्हणून दिलेला नाहीये, दीक्षा म्हणून दिला गेलाय, जेणेकरून तुम्ही न्हाऊन निघाल शिवाच्या परमानंदाच्या अश्रूंमध्ये. दीक्षा ही काही केवळ सूचनांचा संच नाहीये, दीक्षा म्हणजे काही केवळ शब्द नाहीयेत. दीक्षा हा एक प्रारंभ संस्कार आहे, एक ऊर्जा प्रक्रिया आहे. म्हणून दीक्षा हे एक प्रक्षेपण आहे. जिवंत प्रक्षेपणाशिवाय कुठलंही परिवर्तन शक्य नाही. दीक्षा म्हणजे एक थेट प्रक्षेपण आहे. हे त्याच प्रकारे होईल आणि अत्यंत प्रभावीपणे होईल.